आज आपण पाहतोय की आपला जेएनपीटी सारखा एक पोर्ट आहे की ज्या पोर्टने गेले 30-40 वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्याकरता एक मोठी भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे. आता आजच मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की जेएनपीटी पोर्टपेक्षा 3 पट मोठा वाढवण बंदर जे आहे, वाढवण पोर्ट, याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळालेला आहे आणि हा सगळ्यात डीप ड्राफ्ट असलेला पोर्ट हा देशातला वाढवणला तयार होणार आहे. आणि हा तयार होत असताना त्याच्यामध्ये विशेषतः आज ज्याचा उल्लेख झाला की सस्टेनेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि याला सगळ्यात जास्त विरोध का होता तर डहाणूचा नॅचरल एरिया हा याच्यामध्ये अफेक्ट होतो असा विषय होता. मागच्या काळामध्ये 2018-19 आम्ही प्रयत्न करून याला आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला की जो पूर्णपणे सीमधून आहे, त्याच्यामध्ये डहाणूचा नॅचरल एरिया कुठे इफेक्टच होत नाही आणि त्यामुळे हा नवीन त्याला राईट ऑफ वे मिळाल्यामुळे आज या पोर्टकरता सगळी फिजिबिलिटी झाली आणि मला विश्वास आहे की कदाचित या महिन्यातच माननीय प्रधानमंत्री महोदय त्याला सगळ्या मान्यता देऊन कदाचित त्याचं भूमिपूजन देखील करतील. आणि हा जो पोर्ट आहे, हा पोर्ट पालघरसारखा आत्तापर्यंत जो मागास जिल्हा होता या जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे. पालघरची जी कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे पालघरमधनं बुलेट ट्रेनही जाणार आहे, पालघरमधनं जी काही आपली आता मुंबई ते वर्सोवा आपण सीलिंग करतोय, वर्सोवा ते उत्तन करतोय, उत्तन ते विरार करतोय, विरार ते पालघर करतोय, त्यामुळे पुढचं डेस्टिनेशन काय आहे, तर पुढचं डेस्टिनेशन पालघर आहे, पुढचं डेस्टिनेशन वसई विरार आहे, पुढचं डेस्टिनेशन तो सगळा भाग आहे की ज्या भागाला आपण सगळ्यात मागास ठरवलं. त्यामुळे अशा प्रकारे विकासाने सगळं चित्र हे आपल्याला बदलता येत आहे, ते बदललं जात आहे. कारण हे खरं आहे की अल्टिमेटली सोशिओ इकॉनॉमिक चेंज हा महत्वाचा आहे, पण तो चेंज घडवण्याकरता अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.